तर बघा, सोप्या पद्धतीने इंग्रजी वाचन सिरीज किंवा सिंपल इंग्लिश रीडिंग ट्रिक्स या आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये आजच्या भागामध्ये आपण ए हे अक्षर असणारे सोपे शब्द म्हणजेच चार अक्षरी शब्द आजच्या भागामध्ये आपण कसे वाचायचे ते पाहणार आहोत. या पूर्वीच्या भागामध्ये आपण तीन अक्षरी शब्द ए असणारे हे पाहिलेच आहे, कसे वाचायचे याबद्दलची ट्रिक्स सुद्धा समजून घेतली आहे. पण आजच्या भागामध्ये आपण त्याच ट्रिक्सचा वापर करून चार अक्षरी शब्द कसे वाचायचे ते या भागामध्ये आपण पाहणार आहोत. बघा, तीन अक्षरं कसे वाचायचे, तीन अक्षरी शब्द कसं वाचायचे आपल्या ट्रिक्सनुसार ते आपण आधीच्या पूर्वीच्या भागामध्ये पाहिलंच आहे. तर या भागामध्ये आपण तीन अक्षरी शब्द जो आहे तो पहिल्यांदा वाचून घ्यायचा, त्याला जे चौथा अक्षर जोडल्या जाते नंतर त्या चौथा अक्षराचा आवाज शेवटी त्याला जोडायचा. म्हणजे आधी तीन अक्षरी शब्द वाचायचा, त्याला चौथा अक्षराचा आवाज किंवा उच्चार जोडून द्यायचा. कसं ते आपण इथे आता पाहणारच आहोत, स्पष्टीकरण मी यामध्ये या पद्धतीने कसं वाचायचं ते सांगणारच आहे. तर बघा, सर्वात आधी आपला शब्द आहे बी. आधी आपण स्पेलिंग वाचूया, बी ए एन टी. आता प्रत्येक अक्षराचा आवाज तुम्हाला आधी शिकवला गेला आहे, तर तीन अक्षरी शब्द आधी वाचून घ्यायचा. जेव्हा चार अक्षरी शब्दाचा सराव आपण करतो तेव्हा काय करायचं, सर्वात आधी तीन अक्षरी शब्द वाचून घ्यायचा, कारण याचा आपण तीन अक्षरी शब्दांचा वाचनाचा सराव यापूर्वीच्या भागामध्ये केला आहे. म्हणून तर बी ए एन म्हणजे बीचा आवाज ब आणि ए एन म्हणजे एन, बँड हे आपण यापूर्वीच्या भागामध्ये पाहिलंच आहे. बँड, या बँड शब्दाला डी जोडायचं आपल्याला, म्हणजे हे बँड प्लस त्याला डी म्हणजेच ड, हे जेव्हा एकत्रित होतात तेव्हा त्याचा उच्चार काय होते, बँड. बँड असा उच्चार त्याचा होतो. म्हणजेच तीन अक्षरी शब्द एकदा वाचून घ्यायचा, सॉरी इथे बँड, हां तीन अक्षरी शब्द यापूर्वी वाचा आपण जो शिकलो आहे ते वाचून घ्यायचा, त्याला चौथं अक्षर एकत्रितपणे जोडायचं, मग त्याला एकत्रित वाचल्यानंतर त्या शब्दाचा उच्चार काय होतो, बँड. ठीक आहे, तसंच इथे बघा, सीचा आवाज क, सी ए क्या, सी ए एम कॅम. तर कॅम, कॅम हे तीन अक्षरी शब्द आपण यापूर्वीच वाचन कसं करायचं ते समजून घेतलंच आहे. आता या तीन अक्षरी शब्दाला चौथं अक्षर जोडलं आहे, तर त्या चौथ्या अक्षराचा आवाज या तीन अक्षरी शब्दाला एकत्रितपणे जोडा, म्हणजे कॅम आणि त्याला प. जेव्हा हे कॅम आणि प एकत्रित होते तेव्हा त्याचा उच्चार काय होतो, कॅम. कॅम, ठीक आहे. तर तीन अक्षरी शब्द आधी वाचायचा, कारण यापूर्वीच्या भागामध्ये आपण सराव केला आहे, आणि त्याला चौथं अक्षर जोडायचं. अशा पद्धतीने तीन अक्षरी सोबत यानंतरचा भाग म्हणजे या पुढची प्रोसेस असते चार अक्षरी शब्दाची. म्हणून आजच्या भागामध्ये आपण चार अक्षरी शब्द कसे वाचायचे त्याचा सराव इथे करत आहोत. डीचा आवाज ड, एचा आवाज ॲ, यमचा आवाज म, झाला शब्द डॅम. डॅम शब्द यापूर्वी आपण वाचला आहे, जसं डॅ म, आणि डॅम शब्दाला शेवटचं एक अक्षर आपण जोडलं आता प, म्हणजे पी म्हणजेच प, म्हणजे झाला हे शब्द डॅम आणि प एकत्रित झाल्यानंतर काय होतो, तो डॅम. याच पद्धतीने आपण इतरही शब्द कसे वाचायचे ते इथेच पाहणार आहोत. एफचा आवाज होतो फ, एफ ए झाला फॅ, एफ ए सी फॅट, आणि त्याला टी अक्षर जोडलं, आता काय झालं, फॅट आणि ट म्हणजे फॅट. फॅट, ठीक आहे. त्यानंतर यचचा आवाज ह, एचा आवाज ॲ, यनचा आवाज न, हे तीन अक्षरी शब्द झाला हॅन, आणि त्याला एक शेवटचं अक्षर जोडलं आपण डी, डीचा उच्चार होतो ड, म्हणून हॅन आणि ड हा शब्द झाला हॅन्ड. त्याच पद्धतीने यलचा आवाज होतो ल, एचा आवाज होतो ॲ, एमचा आवाज होतो म, म्हणून हा तीन अक्षरी शब्द झाला लॅम, आणि त्याला एक अक्षर जोडलं बी, बीचा उच्चार होतो ब, आणि जेव्हा हे चारही अक्षर एकत्रित वाचायचे तेव्हा काय करायचं, याचा आवाज आधी वाचून घ्या, लॅम आणि ब, म्हणजेच काय झालं, लॅम. लॅम
त्याच पद्धतीने हे बघा कालच्या भागामध्ये आपण यस जोडलं असता कसं वाचायचं शब्द ते पाहिलंच आहे. फक्त हे पाच अक्षरी शब्द आहे, आपल्या या पद्धतीनेच वाचायचं. पॅन्ट, नंतर टी त्याला जोडलं म्हणजे पॅन्ट, आणि त्याला स जोडलं म्हणजे पॅन्ट्स. आरचा आवाज होतो र, एचा आवाज होतो ॲर, यांचा आवाज होतो न. रॅन, रॅन हा तीन अक्षरी शब्द वाचल्यानंतर त्याला के हे अक्षर जोडलं, केचा उच्चार होतो क. आणि जेव्हा हे शब्द एकत्रित वाचायचा तेव्हा काय वाचायचा, मग रॅन क म्हणजे रँक. त्यानंतर यसचा आवाज होतो स, एचा आवाज होतो ॲ, यांचा आवाज होतो न. तीन अक्षरी शब्द झाला सॅन, सॅनला डी म्हणजेच ड हे अक्षर जोडल्यानंतर काय झालं, सॅन, सॅन. टीचा आवाज होतो ट, एचा आवाज होतो ॲ, यांचा आवाज होतो न. हा शब्द तीन अक्षरी झाला टॅन. आणि त्या तीन अक्षरी शब्दाला पुन्हा एक अक्षर जर जोडलं तर या तीन अक्षरी शब्दाचा उच्चार आधी वाचायचा, त्याला शेवटच्या अक्षराचा उच्चार जोडायचा म्हणजे टॅन आणि केचा उच्चार क म्हणून टॅंक. हा शब्द झाला टॅंक. त्याच पद्धतीने टीचा उच्चार होतो ट, एचा उच्चार होतो ॲ, यांचा उच्चार होतो न. आणि जेव्हा टी ए एन एकत्रित वाचायचा तेव्हा टॅन, आणि त्याला जी हा शेवटचं एक अक्षर जोडल्यानंतर जीचा आवाज होतो ग. म्हणजे हा तीन अक्षरी शब्द वाचा, त्याला शेवटचं अक्षराचा उच्चार जोडा म्हणजे टॅन ग, म्हणजे हा शब्द झाला टॅन. यलचा उच्चार होतो ल, एचा उच्चार होतो ॲ, यांचा उच्चार होतो न. हा तीन अक्षरी शब्द झाला लँड, आणि त्याला जेव्हा शेवटचं चौथं अक्षर जर आपण जोडलं तर तो झाला डी, डीचा उच्चार ड म्हणजे लँड ड, एकत्रितपणे लँड. त्यानंतर एफचा आवाज होतो फ, एचा आवाज होतो ॲ, आणि यांचा आवाज होतो न. हे शब्द झाला फॅन. फॅन शब्द यापूर्वी आपण तीन अक्षरी शब्दांच्या व्हिडिओमध्ये त्या भागामध्ये पाहिला. या फॅनला जी हे अक्षर जोडलं, जीचा आवाज होतो ग. म्हणजे तीन अक्षरी शब्द आधी वाचून घ्या, फॅन आणि त्याला ग जोडा म्हणजे काय झाला शब्द फॅन. त्यानंतर आरचा आवाज होतो र, एचा आवाज होतो ॲ, यमचा आवाज होतो म. म्हणजे हा शब्द झाला रॅम, त्याला पी हे अक्षर जोडलं म्हणजे रॅम प, हा शब्द झाला रॅम. एसचा आवाज होतो स, एचा आवाज होतो ॲ, यांचा आवाज होतो न. हा झाला सॅन, त्याला के हे अक्षर जोडलं, केचा आवाज होतो क, या सॅनला क जोडा, शब्द झाला सॅंक. त्याच पद्धतीने यसचा आवाज होतो स, एचा आवाज होतो ॲ, आणि यांचा आवाज होतो न. आणि हा शब्द झाला सॅन, त्याला जी हे अक्षर जोडलं, जीचा आवाज होतो ग, म्हणून हा चार अक्षरी शब्द झाला सॅन. तर अशा पद्धतीने आपण ए हे अक्षर असणारे चार अक्षरी शब्द आजच्या भागामध्ये कसे वाचायचे ते पाहिलं आहे एकदम सोप्या पद्धतीने. सर्वांना समजलंच असेल कारण की यापूर्वीच्या भागामध्ये ए अक्षर असलेले दोन अक्षरी तीन अक्षरी शब्द आपण कसे वाचायचे हे पाहिलंच आहे. त्याचवर आधारित आपण एक शेवटचं अक्षर जोडलं, त्याला ए शेवटचं अक्षर जोडलं चौथ्या नंबरचं, म्हणजे चार अक्षरी शब्द कसे वाचायचे हे सोप्या ट्रिक्सच्या माध्यमातून आपण इथे पाहिलंय. तुम्हाला वाटल्यास तुम्ही व्हिडिओ पॉज करून किंवा व्हिडिओ थांबवून तुम्ही आपल्या या ब्लॅकबोर्डचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता, किंवा व्हिडिओ थांबवून तुम्ही हे सर्व शब्द आपल्या नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता. अशाच पद्धतीचे भरपूर शब्द तुम्हाला तुमच्या ज्या ज्या वर्गात तुम्ही असेल त्या वर्गाच्या इंग्रजी विषयाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला असे शब्द भरपूर मिळतील. ते शब्द तुम्हाला लिहून घ्यायचे आहे आपल्या नोटबुकमध्ये, त्याचं वाचन करायचं आहे, आणि आपल्या वर्गाच्या व्हॉट्सअप ग्रुपला ते सर्व लिहिलेले शब्दांचे फोटो काढून पाठवायचे आहे. ठीक आहे, यापूर्वीच्या भागामध्ये आपण जो भाग घेतला त्याचा पुढचा भाग आपण या पुढच्या भागामध्ये घेणार आहोत. म्हणजे तीन अक्षरी शब्द यापूर्वी वाचन झाले आहे, आजपासून आपण चार अक्षरी शब्द कसे वाचायचे याचा सराव घेणार आहोत. थँक्यू.